नमस्कार मित्रांनो, आज आपण भागाकाराची गंमत समजावून घेताना तीनची विभाज्यतेची कसोटी पाहणार आहोत। या विभाज्यतेच्या कसोटीमुळे आपल्याला कितीही मोठी संख्या असली तरी त्या संख्येला तीनने भाग जातो की नाही हे बघता येते। आता समोर स्क्रीनवर एक सारणी दिलेली आहे आणि त्या सारणीच्या आधारे आपण तीनची विभाज्यतेची कसोटी समजावून घेणार आहोत। पहा, पहिली संख्या दिलेली आहे या ठिकाणी 63 आणि या संख्येतील अंकांची बेरीज ही 9 आलेली आहे आणि या बेरजेला तीनने भाग जातो का, तर याचं उत्तर होय असं आहे। याचाच अर्थ दिलेली संख्या तीनने विभाज्य आहे का, तर याचं उत्तर बरोबर किंवा हो असं आहे। आता आपण पुढची संख्या पाहूया। पुढची संख्या आहे 872 आणि या संख्येतील अंकांची जी बेरीज आहे ती स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे, ती येते 17 आणि या बेरजेला तीनने भाग जातो का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही। आणि म्हणून दिलेली संख्या तीनने विभाज्य आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नाही असंच आहे। आपण पुढचं उदाहरण पाहूया। पुढची जी संख्या दिलेली आहे ती आहे 91 आणि या संख्येतील अंकांची जी बेरीज आहे ती या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे, ती बेरीज आहे 10 आणि या बेरजेला तीनने भाग जातो का, तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला नाही असं मिळतं। आणि म्हणून दिलेली संख्या तीनने विभाज्य आहे का, तर नाही। आपण अजून एक उदाहरण पाहूया। या ठिकाणी पुढची जी संख्या दिलेली आहे 552 या संख्येतील अंकांची जी बेरीज आहे ती बेरीज आपल्याला स्क्रीनवर दिसते आणि ती बेरीज आहे 12, या बेरजेला तीनने भाग जातो का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय। आणि म्हणून दिलेली संख्या तीनने विभाज्य आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा होय असंच आहे। या सारणीवरनं आपल्या एक गोष्ट लक्षात येते की कोणतीही संख्या दिली तरी त्या संख्येला तीनने भाग जातो की नाही हे आपल्याला ओळखता येते। आणि म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो, जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने निश्चेष भाग जात असेल तर ती संख्या तीनने विभाज्य असते। आणि यालाच काय म्हणतात, तर याला म्हणतात तीनची विभाज्यतेची कसोटी। या तीनच्या विभाज्यतेच्या कसोटीमुळे आपल्याला कोणत्याही संख्येला तीनने भाग जातो की नाही हे पटकन ओळखता येते।